तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना, महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजची जी काही योजना असणार आहे ती महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की मित्रांनो, महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकार आर्थिक मदत इथे करणार आहे. तर ती मदत कशाप्रकारे असणार आहे त्याबद्दल जीवन संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महिला बचत गट समृद्धी योजना ही योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या काही महिला असणार आहे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून जवळपास 20 लाख रुपयापर्यंत अनुदान कर्ज मिळणार आहे. तर त्याचबद्दलची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात, या योजनेसाठी अर्ज नेमकं कशाप्रकारे करायचा, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, तसेच या योजनेची अशी ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे, महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना. तर या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख रुपयापर्यंत अनुदान हे मिळणार आहे, मदत ही मिळणार आहे. तर ही संपूर्ण प्रोसेस काय आहे, ही संपूर्ण माहिती काय आहे त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. त्या योजनांपैकी एक योजना ज्या योजनेचं नाव आहे महिला समृद्धी कर्ज योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या महिलांना स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कमी व्याजदरात तसेच कमी अटी शर्तीचा वापर करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरू करतील व स्वतःचा अधिक आर्थिक विकास घडवू शकतील. अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेची महत्त्वपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. राज्यातील बहुतांश महिला सुशिक्षित व रोजगारांच्या शोधात असतात, परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतात. परंतु कुटुंबांची माहिती स्थिती कमजोर असलेल्या कारणांमुळे त्यांच्याजवळ उद्योग सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते व ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी असमर्थ असतात. तसेच बहुतांश बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था महिला उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, कारण महिला कर्जाची रक्कम परतफेड करू शकतील याची त्यांना शाश्वतता नसते, त्यामुळे महिलांचे स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही एक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा घेतलेला आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर सर्वात अगोदर या योजनेची उद्दिष्टे नेमकं काय काय आहेत त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहायता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे. महिलांना समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास घडवून आणणे, गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरू केला आहे. अशा व्यवसाय करत असलेल्या महिला व बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे, महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात या योजनेचा इथे मुख्य उद्देश हा असणार आहे. राज्यातील बचत गटातील गरीब भूतपूर्व परिवक्त महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट इथे दिलेले. अशा प्रकारे विविध उद्दिष्टे मित्रांनो या योजनेची इथे दिलेली आहेत. आता नंतरचा टॉपिक म्हणजे महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची वैशिष्ट्ये काय असणार आहेत. तर महिला समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे. स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्त्वाची अशी एक योजना असणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पुष्कळ महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल. बचत गटातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. तसेच कमी कागदपत्रांची आवश्यकता इथे लागणार आहे, जास्त डॉक्युमेंट पण तुम्हाला इथे लागणार नाहीत. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील, राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी विविध वैशिष्ट्ये मित्रांनो या योजनेची इथे दिलेली आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी दरात म्हणजेच 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, तसेच त्यांच्या राहणीमानात आणि तसेच महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पण इथे भासणार नाही अशी विविध वैशिष्ट्ये मित्रांनो इथे दिलेली आहेत. नंतर मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असणार आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत. नंतरचा टॉपिक आहे महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज. तर आता मित्रांनो हा एक माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किती लाखापर्यंत कर्ज दिले जाते, तर मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही एक माहिती महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत व्याजदर जो आहे तो 4% व्याजदर हा आकारला जातो. तसेच यामध्ये 95% रक्कम जी असते ती कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून दिली जाते व 5% कर्ज राज्य सरकारकडून दिलं जातं. अशा प्रकारे 100% कर्ज अनुदान इथे दिलं जातं. आता नंतरचा टॉपिक आहे महिला समृद्धी कर्ज योजनेची फायदे नेमके काय काय आहेत, तर मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून आणि 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना सहभाग शून्य असतो. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना मुख्यत्व प्रवाहात आणण्यासाठी सदर योजनेचा महत्त्वाची भूमिका इथे बजावते. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिला स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबांचे गरजा पूर्ण करू शकतील. तसेच राज्यात नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे बरेच बेरोजगार इतरांना यामध्ये रोजगारसुद्धा मिळून जाईल असे विविध फायदे या योजनेचे इथे दिलेले आहेत. या योजनेच्या सहाय्याने महिलांना स्वावलंबी बनविण्यास मदत होते, उद्योजकास प्रोत्साहन दिले जाते, उद्योग सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते. असे विविध फायदे या योजनेअंतर्गत इथे महिलांना मिळणार आहे. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची पात्रता नेमकं काय आहे. अर्जदार महिला फक्त महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे आवश्यक आहे. जर मित्रांनो महिला महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असेल तर त्या नक्की या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी मित्रांनो काही अटी आणि शर्ती पण इथे दिलेल्या आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेच्या काही अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत. या अटी आणि शर्ती जर तुम्हाला मान्य असतील तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता. केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिले स्वतःकडील 5% रक्कम भरावी लागणार आहे. ज्या महिलांना बचत गट सुरू केला असेल व असा बचत गट स्थापन होऊन किमान 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल महिला बचत गटास या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग 4 महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखाचे कर्ज इथे उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिले स्वतःकडील भरावी लागते. अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असले पाहिजे. अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 98,000 कमी असले पाहिजे किंवा 1,20,000 कमी असले पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो विविध अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किमान 5, 3, 2 वर्ष पूर्ण झालेल्या नियमित मासिक बचत गट असणाऱ्या महिला बचत गटासच दिले जाते. सामूहिक व्यवसाय अथवा गटातील किमान 50% सदस्य व्यवसाय करत असणाऱ्या महिला असे विविध अटी आणि शर्ती मित्रांनो इथे दिलेल्या आहेत. या संपूर्ण अटी आणि शर्ती जर तुम्हाला मान्य असतील तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील. तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी पुरावा, जन्माचं प्रमाणपत्र किंवा TC, उत्पन्नाचा दाखला, चालू मोबाईल क्रमांक, चालू ईमेल ID, बँकेचा पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि व्यवसाय प्रकल्पाचा खर्चाचा अंदाजपत्रक. म्हणजे जे काही तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे. म्हणजे कोणता व्यवसाय नेमकं करणार आहात, त्यासाठी मशिनरी, स्टेशनरी किती लागणार आहे, कशा प्रकारे, अशा प्रकारचा संपूर्ण रिपोर्ट तो पण तुम्हाला इथे
लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथे जवळपास 7 ते 8 डॉक्युमेंट लागणार आहेत. हे 7 ते 8 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे कोणकोणती असू शकतात. आता मित्रांनो तुम्ही काय कारण असतं या योजनेसाठी अर्ज केला पण अर्ज जर तुमचा रद्द जर झाला तर रद्द कशामुळे होऊ शकतो त्याबद्दल पण माहिती इथे दिलेली आहे. अर्ज अपूर्ण भरल्यास तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो. अर्जात चुकीची माहिती किंवा खोटी माहिती भरल्यास, अर्जामध्ये कोणत्या सदस्याचा बँकेचा तपशील दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो, एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज इथे रद्द होऊ शकतात. अशा विविध कारणांमुळे मित्रांनो तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो. त्यासाठी या संपूर्ण बाबी लक्षात घ्या आणि नंतरच या योजनेसाठी अर्ज करा. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो या योजनेसाठी आता अर्ज कसा आणि कोठे करायचा. तर मित्रांनो महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत इथे तुम्ही पाहू शकता. यासाठी अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आहे. संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता. याची PDFची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट हा PDF डाउनलोड करून याची प्रिंटआउट काढून संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर महिला बचत गटांच्या समीक्षीकरणासाठी तसेच व्यवसाय करत असलेल्या महिला बचत गटास अर्थसहाय्य मिळण्याबाबत अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे. पदाधिकाऱ्याच्या आकाराचे पासपोर्ट साईज फोटो म्हणजे इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, इथे तुमच्या गटाचे नाव, संपूर्ण पत्ता, नोंदणी क्रमांक, दिनांक, सदस्यांची एकूण संख्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची. तसेच यासाठी अटी आणि शर्ती काय काय दिलेल्या आहेत त्याबद्दलची पण माहिती इथे दिलेली आहे. आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, 5 ते 6 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितली, ही संपूर्ण आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. आणि अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे लागणार आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण रिक्वायर्ड डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे एक अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे. महिलांसाठी ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्यांना एक नवीन चाह देण्यासाठी त्यांच्यासाठी योजना खूपच महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपल्या गरजू महिलांना, ज्या महिला बेरोजगार आहेत अशा महिलांना या योजनेबद्दल नक्की माहिती काढा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल आणि ते पण एक त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करून एक नवीन स्थान जगामध्ये निर्माण करू शकतील. तर मित्रांनो चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.